भारतीय परंपरेतील सण विद्यार्थ्यांमध्ये रुजावेत या हेतूनं पन्हाळा तालुक्यातील पिंपळे पोर्लेतर्फ ठाणे कोतोली खोटवडे इथल्या माध्यमिक विद्यालयामध्ये शालेय मुलींच्या झिम्मा फुगडी स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये कौशल्य दाखवणाऱ्या विद्यार्थिनींना रोख बक्षीसं देऊन गौरवण्यात आलं दरम्यान पिंपळे इथं स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा तहसीलदार माधवी शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला गौरी गणपती आगमनाच्या अगोदर महिला वर्ग झिम्मा फुगडीचा फेर धरतो रात्री उशिरापर्यंत गौरी गीतांनी गल्लीबोळात आवाज घुमतो तर गौरी गणपती विसर्जन झाल्यानंतर पारंपरिक गौरी गीतांच्या आणि फुगडीच्या स्पर्धांना रंग येतो पन्हाळा तालुक्यातील पिंपळे इथल्या संजयसिंह गायकवाड माध्यमिक विद्यालय पोर्लेतर्फ बोरगाव इथल्या कादंबरी माध्यमिक विद्यालय कोतोली इथल्या नेहरू हायस्कूल बाबासाहेब पाटील गर्ल्स हायस्कूल चौगुले विद्यालय तसंच घोटवडेच्या माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं झिम्मा फुगडीच्या स्पर्धा पार पडल्या मुलींनी पारंपरिक वेशभूषा करून झिम्मा फुगडीचा फेर धरत गौरी गणपतीची गाणी म्हटली तसंच फुगडी घोडा काटवटकणा सूप नाचवणं घागर घुमवणं छुईफुई गोल रिंगण करून गायलेल्या गौरी गीतांनी कार्यक्रमात चांगलाच रंग भरला पिंपळे इथल्या संजयसिंह गायकवाड विद्यालयाच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे उपस्थित होत्या यावेळी तहसीलदार शिंदे यांनी मुलींना मार्गदर्शन केलं कार्यक्रमाला विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सीमा शिंदे मेघा शिंदे मुख्याध्यापक अजित रणदिवे अर्जुन शिंदे उपस्थित होते